थ्री पॉइंट द अल्कमी ऑफ नेचर विद्यार्थी मित्रांनो आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील थ्री पॉईंट फाईव्ह द अल्कमी ऑफ नेचर हा पाठ पाहणार आहोत या पाठाच्या लेखिका रक्षा भराडिया आहेत या भारतीय लेखिका आणि संपादिका आहेत या पाठामधून त्यांनी निसर्गाला आपल्या सर्वांच्या जीवनात किती महत्व आहे हे सांगितले आहे निसर्गातील विविध गोष्टीमधून आपल्याला किती गोष्टी शिकायला मिळतात ते विविध उदाहरणे देऊन सांगितले आहे थोडक्यात निसर्गाची किमया जादू आपल्याला उलगडून दाखवली आहे असा हा सुंदर पाठ पाहण्यापूर्वी तुम्ही तुमची वही व पेन सोबत ठेवा म्हणजे पाठातील नवीन शब्द व महत्त्वाची माहिती तुम्हाला लिहून घेता येईल द अल्कमी ऑफ नेचर अल्कमी म्हणजे किमया आणि द अल्कमी ऑफ नेचर म्हणजे निसर्गाची किमया किंवा चमत्कार पाठाच्या सुरुवातीला विल्यम ब्लेक यांच्या काही ओळी दिल्या आहेत त्यांचा अर्थ आपण प्रथम पाहूया टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड एका वाळूच्या कणात साऱ्या विश्वाचे दर्शन होते अँड अ हेवन इन अ वाईल्ड फ्लॉवर आणि एका रानटी फुलातही स्वर्गाचा अभास होतो होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड इन्फिनिटी इन्फिनिटी म्हणजे अनंत किंवा अफाट तुमच्या हाताची इवलीशी ओंजळ ही अमर्याद अनंत आहे असे वाटते अँड इटर्निटी इन अँड अवर इटर्निटी इटर्निटी म्हणजे शाश्वत आणि एक तास देखील शाश्वत काळाप्रमाणे असतो चला आता पाठाचा अर्थ पाहूया वी इन्स्टिंक्टिवली टर्न टू आउटडोर ॲक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड एन्हान्सिंग अवर वेलबिंग इन्स्टिंगटिवली म्हणजे नैसर्गिक सहज प्रवृत्तीने टू एन्हान्स टू एन्हान्स म्हणजे सुधारणा करणे किंवा वाढ करणे आपण स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी आणि प्रकृतीमध्ये सुधारणा करण्यासाठी आरोग्यपूर्ण आणि आनंदी होण्यासाठी सहजपणे स्वतःला निसर्गाच्या सानिध्यात रमवतो निसर्गाच्या सानिध्यामध्ये विविध कृती करतो नेचर सूट्स अँड नर्चर्स टू नर्चर टू नर्चर म्हणजे संगोपन करणे किंवा पालन पोषण करणे निसर्ग आपल्याला दिलासा देतो आणि आपले संगोपन करतो नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स निसर्ग आपल्या गरजा पूर्ण करतो आणि आपल्याला स्फूर्ती देतो प्रेरणा देतो नेचर विस्फोर्स अँड कमांड्स एवढेच काय निसर्ग आपल्याशी हितगूज करतो आणि आज्ञा देखील करतो आर यू लिसनिंग निसर्गाचं हे बोलणं तुम्ही कधी ऐकलंय का फेन आय डू इट लिव्ज मी इन अ कम्प्लीट ऑ मी जेव्हा ते ऐकलं तेव्हा मी पूर्णपणे आश्चर्यचकित झाले वी हॅव अहिविस्क प्लांट इन आवर गार्डन आमच्या बागेमध्ये एक जास्वंदीचं झाड आहे एव्हरी फोर्थ नाईट अ फ्लावर ब्लूम इट, बिग ब्राईट अँड टेंडर फोर्ट नाईट फोर्ट नाईट म्हणजे पंधरवडा दर पंधरा दिवसाला त्याला एक मोठे तजेलदार आणि नाजूक असे एक फूल येते थ्रू द डे इट स्माइल्स विथ द सन अँड डान्सेस विथ द विंड बट ॲज इव्हिनिंग अप्रोचेस इट स्टार्ट विल्टिंग विल्टिंग म्हणजे सुकणे आणि गळून पडणे दिवसभर ते फूल सूर्यकिरणांमध्ये खुलून दिसते आणि वाऱ्याबरोबर डोलते परंतु जसजशी संध्याकाळ होत जाते तसे ते फूल कोमेजू लागते द मॉर्निंग आफ्टर इट विदर्स कम्प्लिटली अँड बाय इव्हिनिंग इट फॉल्स सॅन बिकम्स वन विथ द अर्थ अगेन दुसऱ्या दिवशी सकाळी ते पूर्णपणे सुकून जाते आणि संध्याकाळपर्यंत गळूनही पडते आणि पुन्हा मातीत मिसळून जाते द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे एट इट डज सो इन फुल स्प्लेंडर 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 म्हणजे उदात किंवा भव्य ते फूल फक्त एक दिवसाचे आयुष्य घेऊन येते तरीही ते अतिशय प्रफुल्लितपणे आणि परिपूर्णतेने जगते फोट इफ वी टू लिव्ह अवर लाईफ हवे यू शॉर टू इट्स फुलेस्ट आपणही आपले आयुष्य कितीही छोटे असले तरी असेच परिपूर्णतेने जगले पाहिजे असे लेखिका आपल्याला या ठिकाणी सुचवते वी वेन टू अ रॉकी बीच अँड सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन अँड द रॉक्स अलॉग साईड कार स्कल्प अँड शेप बाय द वॉटर टू स्कल्प टू स्कल्प म्हणजे कोरीव नक्षीकाम करणे किंवा घडवणे आपण एखाद्या खडकाळ समुद्रकिनाऱ्यावर गेलो असताना आपल्याला समोर अथांग पसरलेला विशाल सागर आणि त्याच्याकडेने कोरीव शिल्पासारखे पाण्यामुळे आकार बदललेले खडक पसरलेले पाहायला मिळतात so so वॉटर इज सो जेंटल रॉक सो हार्ड एट एज द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे फॉर इयर्स द रॉक गिव्ज इन पाणी अतिशय सौम्य आहे तर खडक अतिशय कठीण तरीही वर्षानुवर्षे रोज लाटांचा मारा झाल्यामुळे खडकाचे रूप बदलते म्हणजे सौम्य पाण्यातही वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी मारा करून खडकांना आकार देण्याची शक्ती आहे इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स पाणी जसे वाहील तसे खडक स्वतःला आकार देतात आवर प्रॉब्लेम्स आर सो कलासोल वी आर सो स्मॉल एट इफ वी परसिस्ट कलासोल कलासोल म्हणजे प्रचंड मोठा किंवा विराट आपल्या समस्या खूप मोठ्या असतात आणि आपण अगदी लहान असतो तरीही आपण जर टिकून राहिलो तर म्हणजेच आपली समस्या कितीही मोठी असली तरी दृढनिश्चय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून त्या समस्येवर मात करणे शक्य होते अगदी तुमच्या बाबतीत विचार केला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी चांगले वाचता देखील येत नाही परंतु तुम्ही जर त्यासाठी चिकाटीने प्रयत्न केले तर तुम्हाला अगदी अस्खलितपणे वाचता येईल भरघोस गुणही मिळतील सॉ स्मॉल बिट्स ऑफ ग्रास थ्रू द स्मॉल क्रॅक्स इन अ कॉन्क्रीट पेवमेंट पेवमेंट म्हणजे फुटपाथ म्हणजे पादचारी मार्ग आम्ही कॉन्क्रीटच्या फुटपाथच्या भेगामधून गवताचे लहानसे पाते बाहेर डोकावताना पाहिले इट लेफ्ट अस थिंकिंग हवे वॉर इम्पॉसिबल थिंग्स मे लूक देर इज ऑलवेज अँड ओपनिंग यामुळे आम्हाला विचार करणे भाग पडले की गवताचे पाते देखील कठीण अशा कॉन्क्रीटच्या फुटपाथच्या लहानशा फटीतूनही उगव उगून येण्यामुळे कणखर असते म्हणजेच एखादी गोष्ट कितीही अशक्य वाटली तरी कुठून तरी तिला मार्ग सापडतोच वी सॉ अ ट्री बेअर बेर ऑल लिव्स इन द कोल्ड विंटर मंथ्स आपण पाहतो की हिवाळ्यात एका झाडाला संपूर्ण पानगळतीनंतर ओके बोके झालेले असते वी थॉट इट्स चॅप्टर वॉज ओव्हर त्यावेळेस आपल्याला असे वाटते की ते झाड आता वटले म्हणजेच त्याचे आयुष्यात संपले बट थ्री मंथ्स पास स्प्रिंग सेट इन अँड द ट्री वॉज बॅक टू इट्स ग्रीन मॅजेस्टी वन्स अगेन फुल ऑफ लिव फ्लावर्स बर्ड्स अँड लाईफ मॅजेस्टी मॅजेस्टी म्हणजे समृद्धता भव्यपणा परंतु तीन महिन्यानंतर वसंत ऋतूचे आगमन झाले आणि ते झाड परत हिरवीगार समृद्धी लिहून फुलापाना पक्ष्यांनी आणि चैतन्याने बहरून गेले व्हॉट इफ वी टू हॅड द कॉन्विक्शन दॅट हवे वर डिफिकल्ट थिंग्स आर राईट नाऊ इट विल नॉट रिमेन सो फॉर इव्हर कॉन्व्हिक्शन कॉन्विक्शन म्हणजे दृढ विश्वास किंवा श्रद्धा आपल्याकडे सुद्धा दृढ विश्वास असायला हवा की आज काही गोष्टी खडतर असल्या तरी त्या कायम तशा राहणार नाहीत म्हणजेच या प्रसंगावरून असे लक्षात येते की कितीही कठीण प्रसंग आला तरीही आपण त्यामधून तरुण जाऊ शकतो पुन्हा नव्याने उभे राहू शकतो फक्त त्यासाठी गरज आहे ती दृढ विश्वासाची रिमेंबर दिस टू शाल पास लक्षात ठेवा हेही दिवस सरतील संपतील वी सॉ आर्मी ऑफ अँड्स लगिंग अ फ्लाय विच वॉज ॲट लिस्ट टेन टाइम्स द अँड साईज मी एकदा एक सैनिकी मुंग्यांची रंग पाहिली मुंगीपेक्षा दहा पट आकाराच्या माशीला ओढून घेऊन जात होती द अँड्स ऑर्गनाईज डेमसेल्स अराउंड द फ्लाय लिफ्टेड इट ऑन फ्रेल फिलर फ्री फिलर्स अँड it इट टू क्वाईट distance फ्रेल फिलर्स म्हणजे नाजूक अगदी शिस्तीत मुंग्या त्या माशीभोवती गोळा झाल्या त्यांनी आपल्या नाजूक मिशीवर तिला उचलले आणि लांब अंतरावर उचलून नेले देअर टीमवर्क अँड परसेवरन्स व्हॅर इम्प्रेसिव्ह परसेवरन्स परसेवरन्स म्हणजे चिकाटी त्यांचे संघटितपणे केलेले कार्य आणि चिकाटी थक्क करणारी होती फोट इफ वी टू आर कॉन्सिस्टंट ऑर्गनाईज फोकस स्पायडर वेब्स आर डेलिकेट ॲट व्हेरी स्ट्रॉंग आपणसुद्धा असेच सातत्यपूर्ण शिस्तबद्ध आणि लक्ष देऊन काम केले तर तुम्ही कोळ्याची जाळी पाहिली असेल कोळ्याची जाळी अतिशय नाजूक असतात पण तरीही ती अतिशय चिवट असतात यावरून आपण लक्षात ठेवले पाहिजे की कामातील सातत्य सुसूत्रता आणि एकाग्रता यामुळे अवघड अशक्य काम देखील साध्य होते रेनबो कलर्स द एंटायर स्काय एक इंद्रधनुष्य देखील संपूर्ण आकाशात रंगाची उधळण करीत असते ऑइस्टर स्टेक इन अ ग्रेन ऑफ सायन दे ओपन अप विथ पल शिंपल्यातील कालव एक वाळूचा कण घेते परंतु त्या एका वाळूच्या कणातून मोती तयार करते की जो अतिशय मौल्यवान असतो इन्युमरेबल स्टार शाईन अक्रॉस द इनफायनाईट स्काय इन न्युमरेबल म्हणजे असंख्य अगणित तारे असीम आकाशाला देखील उजळून टाकतात क्लाउड्स टेक न्यू शेफ्स विथ एव्हरी पासिंग मोमेंट ढग दर क्षणाला वेगवेगळे आकार धारण करतात द विंड मॅक्स ट्रीज डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन अनहिंडर्ड अनहिंडर म्हणजे बेफामपणे नाचवतो वॉटर विदाऊट हिन टॉपिगो चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड द विंड डिक्टेट्स डिक्टेट्स म्हणजे हुकूम किंवा आदेश पाणी कोणताही गर्व न बाळगता सूर्य व वा वारा म्हणेल ते जसे आज्ञा देतील तसे आपले रूप बदलतो

आपल्या असे लक्षात येते की कोळ्यापासून शिंपल्यातील किड्यापर्यंत ताऱ्यापासून ढगापर्यंत आणि झाडापासून वाऱ्यापर्यंत निसर्गातील प्रत्येक गोष्टीकडून खूप काही शिकण्यासारखे आहे निसर्ग हा एक उत्तम गुरुच आहे या गुरुकडून आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकूया आणि आपले जीवन सर्वगुण संपन्न बनवण्याचा प्रयत्न करूया द अल्कमी ऑफ नेचर हा पाठ तुम्हाला आता चांगल्या प्रकारे समजला असेल या पाठाचे लक्षपूर्वक वाचन करा त्याचा अर्थ लक्षात घ्या यावरील इंग्लिश वर्कशॉप सोडवा त्याचा स्वतंत्र व्हिडिओ आहे ओके तुम्ही सर्वजण आनंदी रहा, आणि महत्त्वाचे म्हणजे अभ्यास करत राहा